दाऊद वानखेड़े का फर्जीवाड़ा धीरे धीरे सामने आ रहा है। एक आईपीएस अधिकारी जो समीर वानखेड़े के पड़ोसी थे, जिनको लेके कुछ उनकी अनबन हो गई और उनके लड़के को 27A में फंसाने का काम किया गया। जो लड़के की बेल एप्लीकेशन फाइल की गई है उसमें कहा गया है कि कोई भी एनसीबी का अधिकारी घर में नहीं आया, घर से बच्चे को बुलाकर ले गए और फर्जी मामला बनाकर 27A में गिरफ्तार कर लिया गया। जिस लड़के को फंसाया गया उसके पिताजी भी आईपीएस अधिकारी हैं। पड़ोसी से अनबन हो तो जेल में डालने का खेल जो इनका है, जो फर्जीवाड़ा है, ये खुलने लगा। और एक अधिक जानकारी दे रहा हूँ कि जिस लड़की को इन्होंने डिवोर्स दिया था, वानखेड़े को डर लग रहा था कि लड़की हमारे खिलाफ कभी भी खड़ी होगी। उनके चचाजात भाई को एक पेडलर के जरिए उसके यहाँ पे ड्रग रखवा दिया और राज्य सरकार की एजेंसी जो है ANC उससे उसे गिरफ्तार करवाने का काम किया है। लड़की के घर वालों को डराने की कोशिश की गई कि हमारे खिलाफ बयान दोगे तो पूरे खानदान को ड्रग पेडलर बना के जेल में डाल देंगे, लेकिन धीरे धीरे सारा फर्जीवाड़ा इनका सामने आ रहा है। निश्चित रूप से इनके पिताजी ने हमारे खिलाफ मानहानि का दावा 125 करोड़ रुपए का डाला है। उसमें इन्होंने मांग की है कि नवाब मलिक को ट्वीट करने से, मीडिया में बात करने से रोका जाए, इंटरिम रिलीफ मांगी है। मेन जो पिटीशन है उस पर सुनवाई बाद में होगी। हाईकोर्ट ने उस पर सुनवाई की थी और कुछ हाईकोर्ट के ऑब्जर्वेशन थे कि एक विधायक और पार्टी का जिम्मेदार प्रवक्ता होने के नाते और गहराई से चीज़ों को देखना चाहिए था। इस ऑब्जर्वेशन के बाद हमने और चीज़ों को गहराई से देखी, महानगर पालिका के सारे रिकॉर्ड हमने निकाले, जो इंटरपोलेशन का शब्द आ रहा था उसके भी सारे सबूत हमने जुटाए और हमने इनके स्कूल के दाखिले से लेकर लीविंग सर्टिफिकेट तक सारे कागजात हमने उपलब्ध कराए। हाईकोर्ट के माननीय जज साहब के सामने कागज को रखा गया। हाईकोर्ट के ऑर्डर से ये कहा गया कि जो पेटिशनर है उसे भी आप सर्व कर दो। सारे कागजात हमने उन्हें सर्व किए हैं और आज दोपहर 2:15 बजे 2:15 में जज साहब अपने चेम्बर में दोनों पक्षों को इस जो कागजात हमने अतिरिक्त दिए हैं उस पर सुनेंगे और उसके बाद जो इंटरिम रिलीफ जो मांग रहे हैं कि इनके बोलने पे रोक लगाई जाए, ट्वीट करने पे रोक लगाई जाए, उसमें जज साहब अपना फैसला सुनाएंगे। जो मेन पटिशन है 1.25 करोड़ रुपए का, उस पर सुनवाई बाद में होगी, लेकिन सारे तथ्य हमें जो उपलब्ध हुए थे हमने कोर्ट के सामने रखा है। समीर दाऊद वानखेड़े यांचा फर्जीवाड़ा हळूहळू समोर येऊ लागलेला आहे। ज्या पद्धतीने शेजारी असणारे एका आईपीएस अधिकारीशी यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला कुठेतरी खोटे 27A मध्ये त्यांनी फसवण्याचं काम केलं, त्यांनी NDPS कोर्टमध्ये बेल ॲप्लिकेशनमध्ये ही मागणी केलेली आहे के त्या इमारतीतला CCTV हे तपासून बघा। त्यांच्या घरी कुठलीही रेड झाली नाही। वानखेडे स्वतः व त्यांचे अधिकारी कंपाऊंडमध्ये फिरत होते, मुलाला घरातून बोलून घेतलं आणि बोगस केस करून ड्रग मिळाला त्यांना फ्रेम करण्यात आलेलं आहे। त्याव्यतिरिक्त आणखीन एक गंभीर विषय की ज्या मुलीला यांनी पहिल्या लग्न करून डिवोर्स दिला होता, वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी कुठेतरी समोर येऊन लोकांसमोर सगळं यांचा भंडाफोड करेल या भीतीपोटी
एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्यांचा जो कजिन ब्रदर आहे, कजिन भाऊ आहे, त्याच्यावर एक पेडलरच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे ड्रग ठेवण्यात आला। मग जे राज्य सरकारची एजन्सी एएनसी त्यांच्या माध्यमातून अटक करण्याचा त्यांनी कट कारस्थान रचला। आज ही तो पोरगा त्या मुलीचा जो यांची पहिली पत्नी आहे त्याचा कजिन ब्रदर अजून तो तुरुंगात आहे आणि त्याला अडकवल्यानंतर त्या कुटुंबियाला धमकी देत होते वानखेडे, जर माझ्या साठी तुम्ही समोर आले संपूर्ण कुटुंबाला मी ड्रगच्या केसमध्ये तुरुंगात टाकणार, सुटू देणार नाही, या प्रकारे आतंक यांनी निर्माण केला होता। हळूहळू यांच्या फर्जीवाडा हे जे मुंबईत करत होते ते समोर येऊ लागलेलं आहे। दुसरा विषय असा आहे की यांच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये 1,25,00,000 रुपयाची मानहानीचा दावा माझ्या विरोधात दाखल केला होता। त्याच्यात सुनवाई झाली, सुनवाई दरम्यान जज साहेबांनी ऑब्झर्वेशन केला होता की एक आमदार असताना, एक पक्षाचा प्रवक्ता असताना सखोल आणखीन याच्यात कुठेतरी बघितलं पाहिजे होता। हे ऑब्झर्वेशन आल्यानंतर आम्ही सगळं महानगरपालिकेचे जे दस्तावेज आहे ते तपास केला, पत्रद्वारा ते सगळे माहिती काढली, सर्टिफाईड कॉपी घेतली, त्याचबरोबर शाळेचा यांचा दाखला, ॲडमिशन फॉर्म, लिव्हिंग सर्टिफिकेट, सगळे जे काही दस्तावेज आहेत ते आम्ही उपलब्ध करून घेतलेले आहे आणि ते परवा जज साहेबांच्या समोर आम्ही ठेवल्यानंतर पुन्हा उद्या कालच सकाळी आम्ही ते जज साहेबांकडे एफिडेविटद्वारे सादर केला होता। जज साहेबांनी सांगितलं की आपण हे जे पेटिशनर आहे त्यांना सर्व करा आणि आज दुपारी 2:15 हे चेंबरमध्ये सुनावणीची तारीख देण्यात आली। निश्चित रूपाने जे पुरावे आमच्याकडे आहे आम्ही कोर्टासमोर सादर करतो। जे इंटरिम रिलीफ त्यांनी मागितलेलं आहे की नवाब मलिकच्या बोलण्यावर कुठेतरी बंधनं घाला, ट्विट करण्यावर बंधनं घाला, त्याच्यावर सुनवाई आज पुन्हा होणार आहे, मग त्याच्यावर आदेश येईल। जे मेन पिटिशन आहे त्याच्यावर नंतर सुनावणी होणार आहे। जे सगळे आमच्याकडे दस्तावेज होते ते आम्ही मान्य न्यायालयासमोर सादर केलेले आहे। सर कल जो है समीर वानखेडे की बहन सर्टिफिकेट समीर वानखेडे का, समीर वानखेडे जाली नोट के भी खिलाड़ी हैं और जाली कागजात कैसे बनाए जाते हैं, करारे करारे कागज सामने रख रहे हैं, लेकिन जिस दिन पैदा होकर सर्टिफिकेट निकाला था वो सामने रखना चाहिए था। फर्जीवाड़ा है, छुपाने की कोशिश की जा रही, हमने सारी चीज़ें न्यायालय में रखी है। ये जाली करारा सर्टिफिकेट नहीं, जब पैदा हुए थे जो सर्टिफिकेट मिला था वो दिखाएं, ये हम मांग करते हैं। मी आधी सांगितलं होतं की 14,56,00,000 रुपये हे असताना पकडण्यात आले होते, 8,00,000 दाखवून कुठेतरी त्या लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती। त्या प्रकरणामध्ये आधीच मी बोललो, आता हे जाली नोट आणि फर्जीवाड्यात मास्टर आहे, करारा ताजे सर्टिफिकेट दाखवत आहे, जन्म झाल्यानंतर जे सर्टिफिकेट त्यांनी प्राप्त केला होता, कुठलेही व्यक्ती बर्थ सर्टिफिकेट कधीही घाल करत नाही, जे खरं सर्टिफिकेट आहे ते दाखवत नाही, फर्जीवाडा करून जे नवीन कागद तयार केलेले आहे ते कागद दाखवत आहे। आमचं म्हणणं आहे कितीही तुम्ही फर्जीवाडा केलं असेल पण हे सगळे कागद आम्ही कोर्टासमोर ठेवलेलेच आहे। त्याचबरोबर आता यांच्या विरोधात तक्रार झालेली आहे जात प्रकरणी समितीकडे, तिथे पण पुरावे सादर होणार आहे आणि त्या अंतर्गत हे बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर यांनी नोकरी घेतली, यांची नोकरी तर निश्चित रूपाने जाणार आहे। महापालिकेने दिलेलं आहे प्रमाणपत्र, जे कांती रेडकरांनी ट्विट केलं होतं त्याच्यावरती महापालिकेचा शिक्का सुद्धा आहे, असं आहे। त्यांनी सगळं कागद खोडाखाड करून 93 सगळे दस्तावेज बदलले, तिकडच्या रजिस्टर पण घाल केला, पण यांना कळलं नाही की हे जे सगळे दस्तावेज आहे ते स्कॅन करून महापालिकेचे रेकॉर्डमध्ये आहे,
त्याच्या बाबतीत आता सगळे दस्तावेज मी कोर्टासमोर दिलेले आहे. जे खोडाखाड करून नवीन रेकॉर्ड तयार केला आहे, ज्याच्या आधारावर सगळं आजपर्यंत क्लेम करताय, त्याच्या आधारावर आज जे उपलब्ध कम्प्युटराइज डॉक्युमेंट आहे, कोणी जाऊन काढू शकताय ते काढताय आणि ते क्लेम करताय, हे खरा आमचा दाखला, खरा दाखला जेव्हा जन्मांदा आली तेव्हाचा दाखला दाखवत नाही, कारण तिथूनच फर्जीवाडा सुरू झालेला आहे. सर, बर्थ सर्टिफिकेट जो है बीएमसी की तरफ से जारी किया गया है, आप उसको फर्जी सर्टिफिकेट बता रहे हैं, तो क्या बीएमसी के लोग भी इस पूरे जो मामला है उसमें भी शामिल हैं, ऐसा आपको लगता है? आज नहीं, इसका पंचनामा बाद में करेंगे. फर्जीवाड़ा है, कोर्ट के सामने कागजात रखा है. निश्चित रूप से कोर्ट के सामने जो एंट्री रिलीफ है हमारे बोलने पर रोक लगाने के लिए, लेकिन जो फर्जीवाड़ा है ये जो हमारी वैलिडिटी कमेटी है उसके सामने कंप्लेंट हुई है. सारे दस्तावेज रखेंगे, इन्होंने फर्जी सर्टिफिकेट बनाया, निश्चित रूप से सुनाई होगी, उन्हें भी बुलाया जाएगा और फर्जीवाड़ा ये साबित होगा, नौकरी जाएगी. तिकडची माहिती मला नाही. समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट हे मुंबईमधून 95 साली हे कुठेतरी इश्यू करण्यात आला होता, त्याच्या आधारावर तक्रार झालेली आहे. ते जी सर्टिफिकेट काढण्यात आला ते बोगस कागदाच्या आधारावर काढण्यात आलेलं आहे. पडताळणी समितीसमोर हे युक्तिवाद होईल. सर, मुंबई पोलीस पण या जात पडताळणीचा तपास करत आहे, स्पेशल एसआयटी टीम त्यामध्ये नेमण्यात आलेली आहे. असं आहे की जेव्हा मी बोलायला सुरुवात केलं तेव्हा अरुण हलदरजी यांना जाऊन ते भेटले वानखेडे दिल्लीमध्ये, त्यांनी बाईट दिली की मी कागदपत्र तपासला आणि हे सगळं खरं आहे, त्यांनी कधीही धर्मांतर केलेलं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी घरी आले, कागद अलग पलट करून मीडियाला त्यांनी व्हिडिओ रिलीज केला, तेव्हा त्यांनी सर्टिफाय केलं. नंतर त्यांना अधिकार नसताना सापला साहेबाकडे वानखेडे गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली की मी मागासवर्गीय अधिकारी असताना मला त्रास देत आहे लोक, माझ्यावर बोट ठेवताय की मी फर्जी मागासवर्गीय आहे. सापला साहेबांनी राज्य सरकारचे DGP एक पत्र पाठवलं की हे नवाब मलिक जे आरोप करताय याच्यात रिपोर्ट तुम्ही सादर करा. त्या रिपोर्ट तयार करत असताना महानगरपालिका ती महिला ज्याच्याशी यांचे लग्न झालं होता, शाळेचे दाखले हे पोलीसवाले पण शोधताय, पण मी स्वतः माझ्याकडे जे कागद उपलब्ध होते DGP साहेबांना आणि CP साहेबांना पत्राद्वारे मी सादर केलेलं आहे. निश्चित रूपाने SC कमिशनला जे रिपोर्ट जाणार आहे, जे काही दस्तावेज उपलब्ध आहे ते मुंबई पोलीसला DGP नोटीस आलेलं आहे SC कमिशनच्या, जे काही त्यांना उपलब्ध होणार सगळी माहिती ते त्यांना कळवणार आहे. पण निश्चित रूपाने यांचा फर्जीवाडा आहे, हळूहळू ते उघडकीस येत आहे. नाही, मी दोन शाळेचे दाखले नाही, मी संपूर्ण यांचे कारकिर्दीतले जे काही कागदपत्र आहेत ॲडमिशनपासून सगळे कागद मी काढून मी मान्य न्यायालयाकडे सादर केलेलं आहे. मी 30 कागद DGP पाठवलेलं आहे, मी 30 कागद पोलीस कमिशनरना पाठवलेले. सर, एक चीज आपने कही कि ये जो डॉक्यूमेंट इन्होंने दिए हैं, ये आपके पास जो दस्तावेज हैं वो पहले जो स्कैन किए गए थे बीएमसी के पास उनमें से जो है ओरिजिनल? देखिए, जब बच्चा पैदा होता है अस्पताल से रिपोर्ट भेजी जाती है कि इस अस्पताल में ये बच्चे का जन्म हुआ, इसकी माँ ये है, इसका बाप ये है, उसका रजिस्टर महानगर पालिका में भेजा जाता है, उसकी एंट्री होती है, फिर बच्चे के परिवार के लोग सर्टिफिकेट के लिए जाते हैं, जब सर्टिफिकेट बनता है उसका भी रजिस्टर बनता है और वो सर्टिफिकेट जो December 1979 में इशू हुआ था वो सारे दस्तावेज उस समय हैंड रिटन सारे कागजात रहते थे. महानगर पालिका ने सारे दस्तावेज को स्कैन करके रिकॉर्ड में रखा है और उसके बाद महानगर पालिका ने ऑनलाइन बर्थ सर्टिफिकेट का सिस्टम तैयार किया. नए सिस्टम में धर्म का कॉलम खत्म हो गया है, लेकिन रजिस्टर में धर्म लिखा जाता है
और पुराने जो सर्टिफिकेट इशू होते थे वो हैंड रिटन एक लाइट ग्रीन कलर सी ग्रीन कागज पे इशू होता था, सभी लोगों को वो इशू हुआ है उस समय जब तक कंप्यूटराइज सिस्टम नहीं था। वो सारे दस्तावेज महानगर पालिका के जो भी स्कैन आर्काइव है उसमें सेव है, हमने सारे कागजात वहाँ से निकाले। कब टेम्पर किया गया, कैसे बदला गया, आज मैं उस पर बात नहीं करूँगा, कोर्ट में मामला है, लेकिन सारे दस्तावेज हमने महानगर पालिका से सर्टिफाइड कॉपी निकाली, स्कूल से सर्टिफाइड कॉपी निकाली, और वो पुलिस कमिश्नर DGP और हमारे जो वकील हैं उनके जरिए न्यायालय में एफिडेविट द्वारा हमने रखा। एक प्रश्न असा उरतो की क्रांती रेडकरांनी जो दाखला ट्वीट केलेला आहे तो दाखला कशा पद्धतीने तयार करण्यात आला, याच्यात महापालिका अधिकाऱ्यांचा काही सहभाग आहे का भोगत दाखला त्याच्यामध्ये? त्याच्यात बराचसा काही घोल आहे, आज त्याच्यावर मी भाष्य करत नाही, ते फर्जीवाडा, एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी माहिती देणार आहे। आज एक दुसरा काही दाखला केलेला आहे अमरावती संदर्भातलं, तर भाजप आमदार ट्विटरवर एक क्लाउड डिस्कशन होते त्याच्यात खोटा बोलता है, कुठल्या पद्धतीने भाजपची लोक खोटाडे आहे त्या क्लाउड डिस्कशनमध्ये सगळं जे उपलब्ध झालेलं आहे त्याच्या आधारावर ते क्लाउड डिस्कशनची क्लिप आणि माझे मत त्याच्यात मी लिहिलेलं आहे। नाही बघा, स्पष्टपणे आमचा मत आहे की अनिल देशमुख साहेबांना हे ज्या पद्धतीने वाजे आणि परमवीरनी या मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरू केला होता किंवा एंटालियासमोर बम प्लांट करून जे काही घडून आणला ती लोक सरकारला कुठेतरी अंधारात ठेवून हे सगळे करत होते। विधानसभेमध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा पण कमिशनरनी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं, तेव्हा सगळी माहिती समोर आल्यानंतर यांचा बदली करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांना वाटू लागलं की कुठेतरी इन्क्वायरी पुढे गेली तर आम्हाला अटक होणार आहे। मग काही भाजपचे मदतीने अनिल देशमुख साहेबांच्या विरोधात मेलद्वारे तक्रार करण्यात आली, हे झाल्यानंतर काही वकील CBI माध्यमातून करा असा FIR करा अशी भूमिका तो लोकांनी घेतली, मग CBI त्याचा FIR दाखल करून घेतला दिल्लीमध्ये आणि FIR दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख साहेबांना अडचणीत आणण्याचा राजकीय डाव झालेला आहे। म्हणजे यंत्रणेचा दुरुपयोग करून जे अधिकारी भ्रष्ट आहे ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे, हे काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या, जे काही तुम्ही करताय त्याचे आम्ही उत्तर देऊ। देशमुख साहेबांना कुठेतरी गुंतवण्यात आलेलं आहे, फर्जीवाडा आहे तिकडे, आणि निश्चित रूपाने शेवटी न्यायालयात हा प्रकरण असताना आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की हे सगळं जे सत्य ते समोर येईल, पण तक्रारदार हाच फरार आहे आणि त्याच्या तक्रारीवर हे त्रास अनिल देशमुख साहेबांना होत आहे हे लोक बघताय। हा सगळा राजकीय डाव होता सरकारला बदनाम करण्यासाठी, अनिल देशमुख साहेबांना अडचणीत आणण्यात आला आणि आज नाही उद्या याच्यातली सत्यता जी आहे ते कोर्टाच्या समोर येईल। नवभाई, लेकिन जैसे परमवीर सिंह के जो अप्लिकेशन थी उसके ऊपर ये जांच जो है बिठाई नहीं गई है, ये जयश्री पाटिल परमवीर की ही कंप्लेंट पे जयश्री पाटिल ने इसको पुलिस स्टेशन में कंप्लेंट की थी। जो सारी गैंग है, जो जयश्री पाटिल हो और उनके और कोई साथी हो, देवेंद्र फडणवीस हो, ये बहुत सारे मामले में ये गैंग अलग अलग मामलों में सामने हैं। एक सोची समझी साजिश के तहत अनिल देशमुख जी को परेशान किया गया है, उन्हें फंसाया गया है, सरकारी एजेंसी का दुरुपयोग हुआ है, राजनीतिक उद्देश्य से राजनीतिक दलों के द्वारा ये सारा खेल किया गया है, लेकिन इसका हिसाब किताब किया जाएगा। सर, ये आपने जो गैंग बताई है कौन कौन ठीक है किरदार है, सारे सारे गैंग के किरदार अन्य केसों में देखेंगे तो चेहरे सामने आ जाएंगे। परमवीर को फोटो जिस तरह से भगोड़ा है ढूंढेंगे हम, महाराष्ट्र में होगा तो तुरंत पकड़ेंगे, लेकिन हम अमित शाह जी से केंद्रीय गृह मंत्रालय से मांग करते हैं कि तत्काल भगोड़ा कमिश्नर है जिसे कोर्ट ने भगोड़ा घोषित किया आप ढूंढें और हमारे
सुपुर्द करें। सर आपने एक अभी आरोप लगाया समीर वानखेड़े की जो पहली पत्नी थी उनके भाई को ड्रग्स प्लांट करके फंसाने की धमकी दी गई, जब आपने ये धमकी नहीं दिया गया, उन्हें फ्रेम किया गया है, आज नहीं कल वो सारा फर्जीवाड़ा भी सामने आएगा। एक अलग सवाल है, इस तरह से सलमान खान को लेकर राज्य सरकार ने हेल्थ डिपार्टमेंट ने फैसला लिया है मुस्लिम समुदाय में जागरूकता के लिए, इसे चुनाव से जुड़ा जा रहा है, पूछा जा रहा है सलमान खान ही क्यों, हो सकते हैं दूसरे एक्टर्स भी हो सकते हैं और आ जाएं, सभी एक्टर वीडियो बना के करे उनका भी इस्तेमाल करने के लिए सरकार तैयार है। थैंक यू। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24